रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने अब बेड़ा उठाया है कि वह शहर से अवैध दारू शराब तथा बदमाशों के अड्डे बंद करवाएगी। आइए लेते इस बारे में अधिक जानकारी। देखिए, आज यहाँ पर जिस तरह से हमारे मित्र पक्ष आरपीआई के उल्लासनगर के जिला अध्यक्ष भाले राव ने अपने वार्ड में एक भव्य कार्यक्रम रखा था, जिसका मुख्य उद्देश्य यह था कि अल्पसंख्यक समाज को आरपीआई के संगठन से जोड़ना, प्रशासकीय क्षमता, प्रशासकीय ताकत किस तरह से शासन के ऊपर शासन और प्रशासन के ऊपर नियंत्रण करके अपने वार्ड का, अपने प्रभाग का विकास करना, यह कला वह भली भांति जानते हैं। और उसी तरह से आज यहाँ पर उन्होंने संकल्प लिया कि आने वाले 5 वर्षों में अगर जनता ने उन्हें पुनः मौका दिया तो इस पूरे वार्ड से गुनहगारी और जिस तरह से दारू के अड्डे, जुआ के अड्डे और मादक पदार्थ से लोग जिस तरह से यहाँ पर पीड़ित हैं, उनको वो पूरी तरह से साफ करेंगे। गेले अनेक वर्षापासून या परिसरामध्ये कालानीची दहशत आहे, हे सर्व जाहीर आहे। या दहशतीच्या विरुद्ध आम्ही गेली अनेक वर्ष सातत्याने, मी 2012 पासून सातत्याने लढत आलो आहे आणि लढल्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला दिलेला आहे। आत्ता या परिसरामध्ये जो विकास कामं होत नव्हती ती गेली 10 वर्षाच्या काळामध्ये मी केलेली आहे, पण अजूनही इथे दहशतीचा जो माहोल आहे, जो दारूचे धंदे, 2 नंबर धंदे आहेत, हे सगळे बंद झाले पाहिजेत। इथे जे बटनसारखी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे। गांजा विक्रीचा धंदा काही ठिकाणी चोरून लपून चालू आहे, तो बंद झाला पाहिजे। दारूचे धंदे सगळे आणि गुन्हेगारी, खास करून या गुन्हेगारांना शह देणारी जी मंडळी आहे, राजकीय मंडळी, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। म्हणून अशा संदर्भातली आता येणाऱ्या काळामध्ये आमच्या इथे विकासाची कामं फार कमी आहेत माझ्या प्रभागात, पण येणाऱ्या काळामध्ये गुंडामूर्ती प्रभाग म्हणजे गुन्हेगारी मुक्त प्रभाग करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मला 5 वर्षामध्ये करायचे आहे। आणि मला माझा जनतेवर माझा विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये जनता मला चांगल्या मताने निवडून देईल, त्यामधले शंकाही नाही। पण जो गुन्हेगार क्षेत्र आहे, जे आम्हाला अंबरनाथची हद्द आहे, इकडे काल महारळची हद्द आहे, हे ज्या पद्धतीने गुन्हेगार इथे वावरतात आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होते, ती पूर्ण संपवण्याचं काम आम्हाला ह्या येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे। अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून राजूभाई यांना आम्ही अध्यक्ष म्हणून उल्हासनगर शहराचे नियुक्त केलेले आहेत। आमचे आली असतील त्यांना आम्ही उपाध्यक्ष म्हणून, सचिव म्हणून समुद्दीन किंवा आपले दुसरे नसरुद्दीन समुद्दीन यांना सगळ्यांना आम्ही कमिटी त्यांची करणार आहेत। आणि लवकरच आम्ही 5 नंबर अनेक ठिकाणी जे मुस्लिम प्रभाग क्षेत्र आहेत तिथे आमच्या अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून कार्यक्रम करणार आहेत। आणि हे पूर्ण एरिया म्हणजे जे जिथं जिथं आम्हाला रिपब्लिकन पक्ष वाढवता येईल, कारण रिपब्लिकन पक्षामध्ये जे दलित आणि मुस्लिम जर एकत्र आले तर शहरातले अनेक मतदारसंघ असे आहेत का त्याच्यावर आम्ही प्रभाव टाकू शकतो आणि ते आम्ही निवडणुका जिंकू शकतो। म्हणून आमचं प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाज आमचा मोठ्या प्रमाणात आहे, तिथे रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आम्ही येत्या काळामध्ये ह्या निवडणुकीच्या येत्यापर्यंत आम्ही वाढवण्याचं काम करणार। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।